नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या संकल्पनेतनं आणि या ट्रस्टचे उत्सव प्रमुख विश्वस्त पुनीत बालन यांनी पुढाकार घेतलेल्या संवादाच्या मालिकेमध्ये आज आपण चक्क पुनीत बालन आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ जानवी धारीवाल बालन यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पुनीतजी नमस्कार. जानवीताई नमस्कार. आता कसं म्हणू की या कार्यक्रमात तुमचं स्वागत, कारण कार्यक्रमच तुमचा आहे. पण कायमच आपण खूप मी उलटं सांगेन ना, तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रम. वा वा वा, क्या बात आहे. कारण आपण खूप अनौपचारिक पद्धतीने कायम भेटत असतो, तसं या व्यासपीठावरसुद्धा भेटतोय. मला एक उत्सुकता आहे पुनीत दादा, गणपती उत्सव आणि तुमचं नातं, तुम्हाला पहिली आठवण काय, कधी निर्माण झालं? नाही, मला वाटतं की गणेश उत्सव आणि माझी जी नातं आहे ही आज नाही, ते लहानपणापासून आहे. करेक्ट. आणि गणपती उत्सव म्हणजे हे मुलांचाच उत्सव असतो. महिला आता सहभाग व्हायला लागलेत यांच्यासारखे, पण ते मुलांचीच उत्सव असते. घराच्या इथे एक मंडळ होता, ते उदयतरुण मंडळ. हो, तिकडून माझी गणेश उत्सवातला प्रवास किंवा एक कार्यकर्ता म्हणून गणेश उत्सवात सहभाग हे तिकडून सुरुवात झाली होती. बरं बरं बरं. आता नंतरच्या काळामध्ये साधारण 2017-18 पासून तुम्ही भाऊरंगारी गणपती ट्रस्टमध्ये कार्यरत आहात. 1892 साली भाऊसाहेबांनी ज्याची सुरुवात केली, अशा ट्रस्टचं काम जेव्हा तुमच्याकडे आलं, इतकी मोठी परंपरा असणारं, तर काय तुमच्या भावना होत्या? किंवा आम्हाला हे ऐकायला आवडेल की हे कसं घडलं? नाही, घडलं म्हणजे जसं मी म्हणलं की उदय तरुण मंडळ जी FC रोडला होती, काही तांत्रिक कारणामुळे ती मंडळ पुढे कंटिन्यू झाली नाही आणि त्या मंडळाचं मी उत्सव प्रमुख होतो अनेक वर्ष. त्याच्यानंतर अनेक गणेश मंडळ, मी त्यांचं नावं घेणार नाही की सगळे आम्ही सेमच आहेत, बरोबर, सेम प्लॅटफॉर्ममध्येच आहे, त्यांनी अप्रोच झाले होते. आणि त्याच्यातले जेव्हा ह्या मंडळाचे विश्वस्त होते त्या टायमिंग जे आता पण आहेत, ते लोक पण मला भेटले. भाऊरंगरीची परंपरा जी आहे, ऐतिहासिक परंपरा, ती वारसा खूप मोठा आहे. बरोबर. आणि मला वाटलं ती कुठे ही वारसा कसं आपण अजून लोकांपर्यंत, म्हणजे लोकल टू ग्लोबल, हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारीला कसं आपण प्रोजेक्ट करू शकतो, म्हणून मी उत्सव प्रमुख म्हणून 2018 ही कार्य सांभाळायला लागलो. आणि अनेक वर्ष, 5-6 वर्ष झालेत आणि मंडळाचं लोकल टू ग्लोबल होत चाललं आहे. आणि त्याच्याने पण आणि लेगेसी आहे, कारण 1892 हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आणि गणेश उत्सवाची सुरुवात, करेक्ट, ही श्रीमंत भाऊसाहेबांनी केली. म्हणजे अधिक संपादक जे म्हणतो आपण ते भाऊसाहेब होते आणि अधिक प्रसारक जे होते ते लोकमान्य होते. वा वा. कारण लोकमान्य तिलक हे सेलिब्रिटी फेस होते. बरोबर. आणि जेव्हा भाऊसाहेबांनी गणेश उत्सव सुरुवात केली, ती याच्यासाठी केली कारण जेव्हा लोकांना एकत्र जमा एका जागी नाही, त्यांना अलाउड नव्हतं, ब्रिटिश काळ रूल होती, क्वीन्स प्रोक्लेमेशन होती तेव्हा, आणि क्वीन्सच्या प्रोक्लेमेशनमध्ये हेच होती की धर्म अंतर्गत हे लोक इंटरफेअरन्स करणार नाही. करेक्ट. तर दिस वॉज दी ओन्ली माध्यम होती ही, आणि सार्वजनिक म्हणजे सगळेच एकत्र येतील आणि ह्याच्यातून स्वातंत्र्यासाठी लढणं, त्याची चळवळ, क्रांती ही या सार्वजनिक गणेश उत्सवातून सुरुवात झाली होती. आणि तेव्हा लोकमान्य, जसे लोकमान्य तिलक हे सेलिब्रिटी फेस होते म्हणून ते अधिक प्रसारक होते, आणि मग त्यांनी ही मुवमेंट अजून देशभर राबवलं. तर हो, तुम्ही या गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख झालात, आपण काम एकत्र केलेलं आहेच आहे, म्हणजे म्हणून म्हटलं की आपण खूप इन्फॉर्मली बोलतो आहे, पण अनेक लोकांच्या माहितीसाठी म्हणून हा प्रश्न मी विचारतो आहे की ते काम घेतल्यानंतर 1-2 वर्षामध्ये कोविडचं सावट आलं, तर त्यावेळेला जे उपक्रम केलेले आहेत किंवा तुम्ही आत्ता जसं म्हणलात की लोकल टू ग्लोबलसाठी काय काय केलं, हे थोडं प्रेक्षकांच्यासाठी सांगा. नक्कीच. कोविड हे जे 2020 जे कोविडचं महामारी आलं, आपल्याला माहितीच होतं कोविड हे काय, याच्यात गणेशोत्सव कशी साजरा करायची हे खूप मोठा प्रश्नचिन्ह अख्खा पुणे शहरात होतं. कारण पुणे हे संस्कृतीचं केंद्रबिंदू आहे. बरोबर. आणि गणेश उत्सवचं केंद्रबिंदू आहे ही. गणेश उत्सवची सुरुवातच पुण्यातून झाली आणि उत्सव दरवर्षी खूप जल्लोषात इथे साजरा होती.
आणि अनेक लोक फक्त पुण्यातले नाही, महाराष्ट्रातले नाही, पण देशभरातले आणि जगातून अनेक लोक हे गणेशोत्सव बघण्यासाठी पुण्यात येतात. बरोबर. तर पोलीस प्रशासन, मग जसं म्हटलं राज्य सरकारांनी काय नियम घातले होते, केंद्र सरकारने नियम घातले होते, तर त्या नियमात कसं गणेशोत्सव पालन करायचं आणि सोशल डिस्टन्सिंग याच्यातून कसं गणेशोत्सव करायचं. आता लोकांनी रस्त्यावर यावं नाही, आपल्या लाडक्या बाप्याच्या दर्शनासाठी यावं नाही, म्हणून काय करावं की लोक घरीच बसतील हे 10 दिवस आणि आनंद पण घेतील. म्हणून हिंदुस्थानातला पहिला ऑनलाईन गणेशोत्सव हे आपण भाऊ रंगारीच्या माध्यमातून 2020 आणि 2021 हे 2 वर्ष आपण ऑनलाईन महोत्सव केला. त्याच्यात 10 दिवस 10 वेगळे कार्यक्रम होते. अनेक कलाकार म्हणजे शंकर महादेवनपासून जावेद अली, पद्मश्री पंडित विजय घाटे, पंडित राकेश चौरसियापासून नंदेश उमप, होय, म्हणजे फोक कल्चर आणि थोडी बॉलिवूड आणि हे चांगले गाणे म्हणजे एंटरटेनमेंट, तर याच्यातून आपण ही ऑनलाईन गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि त्याला खूप प्रतिसाद भेटला. कारण पहिल्या वर्षी मला वाटतं की 10 दिवसात आम्ही जे आमचे जे यूट्यूब चॅनल्स होते की वेगळे प्रसारमाध्यम ज्याच्यात आपण हे टेलिव्हिजनमध्ये ऑनलाईन हे दाखवत होतो, त्याच्यातून पहिल्या 10 दिवसात माझ्या 30 लाख ते 35 लाख लोकांनी पहिल्या वर्षी पाहिलीच. पण जेव्हा दुसऱ्या वर्षी पण गणेशोत्सव होणार नाही आणि जे आम्ही सेकंड ऑनलाईन उत्सव पण केला त्याच्यात 1.25 ते 1.5 कोटी लोकांनी, होय होय, आणि मेन मला आनंद सॅटिस्फॅक्शन जे म्हणतो की लोक एक आमची जी ट्रस्टचं नंबर असायचं त्या नंबरवर ते आमच्या लोक जे सभासद आहेत कार्यकर्ते त्यांना फोन करायचे की आजचा कार्यक्रम किती वाजता आहे, आणि हे फक्त भारतातून फोन नाही, व्हॉट्सॲपवर मेसेजेस यायचे, हे सिंगापूरवरनं मेसेज यायचे, ऑस्ट्रेलियावरनं यायचे, US वरनं यायचे, तर लोक बघत होते. वा. तर आणि त्याच्याने त्यांनी आनंद घेतला आणि त्याचा रिझल्ट आपण पाहिला की एकही माणूस रस्त्यावर, एकही भक्त रस्त्यावर बाप्पांचं दर्शन घ्यायला आलंच नाही, फक्त मंडळाचे जे मोजके कार्यकर्ते होते ते पण सोशल डिस्टन्सिंग ठेवून सगळे एकत्र मांडवत 10 दिवस चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. वा 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 वा. मला प्रेक्षकांसाठी इथे सांगायचं आहे आणि पुनीतजी तुम्हाला पण सांगतो, आत्ता त्यांनी एक मोठी यादी कलाकारांची सांगितली, पद्मश्री पंडित विजय घाटे, राकेश चौरसिया, जावेद अली, शंकर महादेवन, सलील कुलकर्णी, संदीप खरे ते लोककलेचा वारसा जपणाऱ्या नंदेश उमपपर्यंत. तर आमच्या मुंबईच्या म्युझिशियनचा वादकांचा ग्रुप आहे, वरद कठापुरकर बासरी वादक आहे ज्यांनी सैराटमधल्या गाण्याला बासरी वाजवली, त्यांनी पुनीतजी मला मेसेज केला होता की मिलिंद थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आमच्या आयुष्यातले निराशेचे काळे ढग घालवलेत म्हणून. ही अशी ज्याला आपण म्हणतो ना की दुवा किंवा एक आशीर्वाद, एक मनापासनं कृतज्ञता अनेक कलाकारांनी व्यक्त केली, कारण त्यावेळेला कोविडच्या काळामध्ये माणसाच्या जगण्याच्या प्रायोरिटी लिस्टमधलं शेवटचं काय आहे तर एंटरटेनमेंट, त्यामुळे सगळे कलावंत पण त्रस्त होते. पुनीतजी स्वतःबद्दल फारसं बोलत नाही म्हणून मी लीड घेऊन सांगतो की या सगळ्या रंगमंचीय कलाकारांच्या व्यतिरिक्त बॅकस्टेजचे कलाकार असतील, बँडवाली मंडळी असतील, अशा विविध क्षेत्रातल्या कलाकारांच्यासाठी, महाराष्ट्रातनं परगावी जाणाऱ्या मजुरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी प्रचंड भरघोस प्रमाणामध्ये कोविडमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मी आता आपल्या सौंकडे येतो आहे. तुमचं आणि गणेशोत्सवाचं पण एक नातं आहे, तुम्हाला पहिली आठवण कुठली आहे, ती परंपरा एक धारीवाल घराण्याची राहिलेली काय तुम्ही सांगाल? गणेशोत्सव हा सुरुवातीपासूनच अटॅचमेंट आहे, कारण मला ढोल हा खूप जास्त आवडतो. आधी लहान असतो तेव्हा असं देवाचं काही आहे का, गणपती आहे का, ते जास्त समजत नसतं, पण ढोल हे ऐकल्यावर कुठलाही लहान मूल नाचायला लागतं. तर तिथून माझी सुरुवात ॲक्च्युली गणेशोत्सवाशी झाली. माझे वडील दरवर्षी मला मिरवणुकीला ढोल पाहायला न्यायचे आणि मला तेव्हापासून आठवतं की सगळीकडं मान फिरवायचे तर माणिकचंद दिसायचं. तर आय कुड रिलेट टू माणिकचंद आणि ढोल आधी, आणि नंतर मग आय वॉज इंट्रोड्यूस्ड ऑब्व्हियसली टू गणेशोत्सव आणि मग ते असोसिएशन चालू राहिलं पासून. बट इट स्टार्टेड असं माझ्या ढोलाच्या प्रेमा, म्हणजे बिकॉज आय युज टू लाईक. वा वा वा.
त्या ढोलवादनाच्या प्रेमामधनं बाबा रसिक शेठ तुम्हाला न्यायचे गणपती बघायला. आणि तुम्ही आत्ता उल्लेख केलात तसं की आय थिंक हीच ट्रेंडसेटर, गणपती मंडळांना बॉक्स कमानी असतील, जाहिरात देणारा पहिला उद्योजक महाराष्ट्रातला रसिक शेठच असतील माझ्या अंदाजानुसार. ती परंपरा तुमच्या आईने पण पुढे चालू ठेवली. आणि आता माहेरचा एक बॅनर माणिकचंदचा आणि सासरचं पुनीत बालनचं बॅनर, आता मान फिरवाल तिकडे पुनीत बालन दिसतंय. आणखीन एका गोष्टीकडे मला यायचं आहे, उत्सुकता आहे मला स्वतःला पण. आता ज्या भवनात बसून ही मुलाखत आपण घेतो आहे, शूट करतो आहे, त्या भवनाच्या रिस्टोरेशनमध्ये, कन्झर्वेशनमध्ये तुम्ही खूप पुढाकार घेतला होता, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. जेव्हा मी ही मंडळाची उत्सव प्रमुखाची कारभार घेतली, तर सगळ्या मला वाटतं की ही वास्तू खूप जुनी झाली होती, म्हणजे ऑलमोस्ट मागची बाजू ती पडायला चालली होती. आणि सर्व कार्यकर्त्यांची किंवा या विश्वासांची आणि सगळे सभासदांची हीच भावना होती की ही भवन रिस्टोर व्हावं, पण ते करणार कोण, एक पुढाकार कसं घेणार, कोण करणार. म्हणून आपण आपली इंद्राणी बालन फाउंडेशनच्या मार्फत आपण ही रिस्टोरेशनचा कारभार उचललं तर घेतला मी की हां मी करेल, काय काळजी करू नका, आपलं टिपिकल गणेश उत्सव कार्यकर्ता, हा काय काळजी नाही, आपलं व्यवस्थित करू हां करू, होईल होईल, पण करू सांगितलं. पण पुढचं काय, आपल्याला जुने कन्स्ट्रक्शनमध्ये असलो तरी माझं बॅकग्राऊंड कॉमर्समधलं आहे, मी भले डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं आहे, पण ते झेपणं असं की कसं काय, म्हणून ते करणार कोण. तर मी असंच ते पोतं आणलं की बाबा हे सगळं आहे आणि यांच्या इथे सोपलं की हे करून पाहिजे, आता तुम्ही कंटिन्यू करा. ओ असं आहे काय, वा वा वा. तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल, कारण त्या सगळ्या टीमला पण आम्ही भेटलो आहे, त्यांचं पण आम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे, तर तुमचं नाव खूप वेळा त्यांनी घेतलं की किती परफेक्शनिस्ट तुम्ही आहात, किती कीन इंटरेस्टनी तुम्ही ह्या रेस्टोरेशनच्या कामामध्ये इन्वॉल्व्ह होतात स्वतः. बरोबर, तर त्या प्रवासाबद्दल आम्हाला. तर आमचा थॉट असा होता की म्हणजे रिस्टोअर करताना त्याला मॉडर्नायझेशन हा प्रकार नसावा, आणि जर आपण सगळं जसं आहे ते जपलं नाही आणि नवीन जे बनवतोय ते त्याच बरोबर मॅच केलं नाही, तर मग भवनाचा जो चाम आहे तो राहणार नाही. सो लकीली आर्किटेक्ट अर्चना ज्या आहेत, तर शी इज एनीवेज अ रेस्टोरेशन आर्किटेक्ट, तर त्यांना या सब्जेक्टचं नॉलेज खूप डेप्थमध्ये आहे, मटेरियलचं नॉलेज खूप डेप्थमध्ये आहे. सो त्यांच्याबरोबर विथ असोसिएशन सगळ्या गोष्टी, म्हणजे फ्लोरिंग आहे, ब्रिक्स आहेत, लाईन वर्क आहे, सीलिंग्स आहेत, एव्हरी लिटल थिंग, इवन द स्विचेस आम्ही ट्राय केलेलं आहे की त्या काळात कसे होते, म्हणजे ऑब्व्हियसली स्विचेस नव्हते तेव्हा, पण आम्ही ट्राय केलेलं आहे की जितके जुन्यात जुन्या पॉसिबिलिटी आहे तेवढं आम्ही ट्राय केलेलं आहे इन्कॉर्पोरेट करायला, टू चेरिश व्हॉट इज ओल्ड अँड यु नो नवीन त्याच्याबरोबर छान दिसलं पाहिजे, तर आम्ही ते मनात ठेवून हे रिस्टोअर केले. वा 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 वा. भाऊसाहेब रंगारींचा वाडा भवन हे इतक्या सुंदर पद्धतीने रिस्टोअर केलेलं आहे की जुनी परंपरा सांभाळून फक्त आवश्यक तिथं, म्हणजे त्याच्यात नाविन्य आणणं म्हणजे रिकन्स्ट्रक्ट नाही केलेलं, रिस्टोअर केलेलं आहे. आणि आत्ता जानवीजींनी सांगितलं त्याप्रमाणे की त्याच्यासाठी एक स्पेशलाइज्ड कन्झर्वेशनल आर्किटेक्टची गरज असते, ते अर्चनाजी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी यांच्या गाईडलाईनखाली केलेलं आहे. आणखीन एक मला प्रश्न आहे, आम्ही दोन प्रकारचे प्रायोजक बघत आलेलो आहे, काही जण एखाद्या मंडळाचे अध्यक्ष असतात, मग ते पैसे देतात किंवा प्रायोजकत्व देतात आणि घ्या रे करून असं एक असतं, आणि काही जण स्वतः इन्वॉल्व्ह असतात. तर तुमची इन्वॉल्वमेंट खूप आहे, म्हणजे जरा जास्तच आहे चांगल्या अर्थाने, शब्दशः तुम्ही फिजिकली वेळ देता गणपतीमध्ये, 24/7 तुम्ही असता, इतरांना पण तुम्ही पहाटेपर्यंत घरी जाऊ देत नाही, म्हणजे हे आरोप आहे? नाही आरोप नाही, प्रेमाची सांगतो मी, तिथे कॉफीचे दो तुम्ही तर आहेच ना, या वर्षी पण तुम्हाला दोन देणार नाही. तर एक तो कॉफीचा दौर चालू असतो, जेवणाचा मेनू ठरलेला असतो, तर असे आमच्या घरच्यांनाही प्रश्न पडतात की एवढं काय तुम्हाला बोलायचं असतं, तर यातला गमतीचा भाग बाजूला ठेव, कारण खरोखर वी एन्जॉय दिस, म्हणजे एक आम्ही ना काय म्हणतात त्याला रिज्युनेट होतो या 10-12 दिवसामध्ये,
पण तुमचे इतर सगळे व्यवसायाच्या वेळापत्रकामध्ये हे वेळ तुम्ही कशी मॅनेज करता? ते काही हॅम्पर होत नाही? नाही, ती हॅम्पर होत नाही, कारण हे गणेश उत्सव ही 10 दिवसाची असते, पण त्याची प्लॅनिंग माझ्या हिशोबाने कमीत कमी 2-3 महिने अगोदर सुरू होतो. हो, म्हणजे राईट फ्रॉम आज, म्हणजे आज वासापूजन झालं, पण हे वासापूजन झालं पण अजून आता उद्या आमची कार्यकर्त्यांची बैठक आहे सभासदांची, अजून ट्रस्टींना पण माहिती नाही की यंदाचं डेकोरेशन काय. हो हो, ते फक्त उत्सव प्रमुख आणि यांना माहिती आहे, कारण आणि जे इव्हेंट टीम आहे. हां, तर ही प्लॅनिंग आज नाही, ही 3-4 महिने अगोदरची प्लॅनिंग असते. आणि जसं तुम्ही म्हणले, रात्री आम्ही तुम्हाला सोडत नाही, आणि तुमच्यासाठी अनेक जण मी प्रेमाच सांगतोय, प्रेमाने सोडत नाही, प्रेमानेच तुम्हाला खाऊ घालतो आम्ही, आमचे कार्यकर्ते तुम्हाला खाऊ घालतो. होय होय, जिथे तुम्ही 2 जिलेबी खायला पाहिजे त्यांनी तुम्हाला 10-10 घालतात, हे प्रेमानेच. खरं, कारण ही 10 दिवस जी आहे ही मला वाटतं की एक ही आश्रम आहे 10 दिवस, जिथे माणूस आला तर धार्मिक आणि स्पिरिच्युअल तर त्याला ती रिजिनेशन भेटतेच, पण हसून खेळून राहून एक मेंटल असेल आणि हे डिटॉक्सिफाईंग जे म्हणतो ना आपण, त्या गोष्टी ह्या 10 दिवसात होतात. खरं, आणि कामाचं हॅम्पर होत नाही, कारण काम जे आहे माझी ती ऑलमोस्ट सेट असते, सिस्टम्स आहेत इन प्लेस, तर माझी काम मॅक्सिमम फोनवरच होतात, फोन गरजेचं असतं, तर फोनवरच सगळे काम होतात. आणि जसं उत्सव जवळ येतो तर माझी ऑफिसच शिफ्ट होऊन जाते, कारण शेवटचे 5 दिवस उत्सव सुरू याच्या अगोदर मी इकडेच असतो, भवनातच असतो. आणि आता एवढं छान त्यांनी भवन बांधलं, हे ऑफिस टाईप केलं आम्हाला, तर अजून सोपं होतं. तर काम हॅम्पर होत नाही, वा काम अजिबात हॅम्पर होत नाही. आणि कारण इथे कशी असते की गणेश उत्सवात जेव्हा आपण प्लॅनिंग करतो, एक तर मला जबाबदारी आहे एक विश्वस्त उत्सव प्रमुख म्हणून भावरंगरीचं गणेश उत्सव यंदाचं कसं होईल ती जबाबदारी असते, पण आम्ही दोघांना जॉईंटली ही जबाबदारी असते की अनेक गणेश मंडळांना जे आपण आर्थिक मदत करतोय, जिथे आपली ब्रँडिंग लागते, 250 ते 300 250 च्या अधिक जेवढे मंडळ आहेत, त्यांची फायनलायझेशन, या वर्षीची थीम काय करायची, कारण ती पण चालू असते. तर पॅरली दोन्ही गोष्टी चालतात. आणि आय थिंक ते खूप, आणि शेवटी ज्यांचा उत्सव आहे आणि ते लाडके आपले जे बाप्पा आहेत त्यांच्याच आशीर्वादने हे सगळं विघ्न न विघ्न काय असून विघ्न हरता जे म्हणतो आपण, वा तसं ती उत्सव पार पाड. वा 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 वा, क्या बात आहे, अप्रतिम. स्वतः आनंद घेऊन उत्सव साजरा, दुसऱ्यांना पण आनंद. करेक्ट, आणि दुसऱ्यांनाही आनंद भरपूर तुम्ही देता, त्याचा अनुभव मी आणि माझ्यासारखे अनेकांनी घेतला आहे. मला एक शेवटचा प्रश्न आहे, उत्सुकता आहे की आता लोकल टू ग्लोबल भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं नाव नेताना आगामी काळामध्ये तुमचं काय काय प्लॅनिंग आहे? जसं भवनाचं रिस्टोरेशन केलंय, या भाऊसाहेबांच्या 132 वर्षापूर्वीच्या रथाची सुंदर प्रतिकृती आहे त्याचंही तुम्ही रिस्टोरेशन केलंय, तसं काय आहे प्लॅनिंग? नाही, आता 2 गोष्टी आहेत की पहिल्यांदा मागच्या वर्षी एक अनाऊन्समेंट श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अनेक मानाचे 5 मंडळांनी केली होती, ती होती की यंदाचा गणेश उत्सव गणपती उत्सव काश्मीरमध्ये पण साजरा होईल 1.5 दिवसाची. तर त्या पार्श्वभूमीवर जी तिकडची जी ट्रस्ट आहे खीर भवानी मंदिर आहे ती साजरा करणार आहे, पण जी आपली ग्रामदैवत आहे कसबा आणि हिंदुस्थानातला पहिला गणपती जे आहे आणि अनेक जे मानाचे गणपतींची मूर्ती जी आहे प्रतिकृती जी मूर्ती ते इकडून आपण पाठवणार आहे. तर 1.5 दिवसाचा गणेश उत्सव तिकडे पण यंदाच्या वर्षी साजरा होईल. तर पुढे जाऊन आता यांच्यावर अजून एक जबाबदारी मी ते करणार आहे की पुढच्या गणेश उत्सवाच्या आत आम्ही प्रयत्न करणार आहे की एक कायमस्वरूपी बाप्पांचं एक चांगलं भव्य मंदिर ते उभारावं ते करायचे आहे. आणि अनेक उपक्रम चालू असतात मंडळात, आपण काही हॉस्पिटल्स आहेत, काही NGO डॉक्टर्स आहेत त्यांच्यासोबत आपण टायअप करून वर्षभर आरोग्य शिबिर घेतो. यंदाच्या गणेश उत्सवात आपण एक वेगळं कॅम्पेन चालवणार आहे की डोनेट युअर आईस, आय डोनेशन, ती एक कॅम्पेन आपण ह्या 10 दिवसात जेवढे इथे स्टॉल असेल ज्यांना इच्छा असेल स्वतःची आय डोनेशन करायची ते फॉर्म्स भरतील, रजिस्टर करतील. कार्यकर्त्यांची नोंदणी चालू आहे सध्या, नवीन नवीन कार्यकर्ते अजून जुळतील आणि ह्याच्यातून अनेक फ्युचरमध्ये ट्रस्टच्या तर्फे अनेक उपक्रम करतो.
एक महत्त्वाचं जी आपण करतो की दरवर्षी जी आम्ही अनाऊन्स केली ती आजही कंटिन्यू झाली. 100 विद्यार्थ्यांचं एज्युकेशनचे जी पूर्ण आहे ते आपल्या ट्रस्टकडनं दरवर्षी होते, तर ते नंबर ॲड होत जातात 100 ते दरवर्षी आपण 100 करतो. तर मागच्या 5 वर्षात 500 मुलं झाले तास, तर 500 मुलांचं जे एज्युकेशन आहे ते आपल्या ट्रस्टच्या मार्फत होतं, कारण तेच युवा पिढी उद्या ह्या देशाचे भविष्य आहे. आणि मेन तुम्ही मला मेन विचारलं तर मेन एकच आहे की आम्ही प्रयत्न सगळेच करू की पुढचे जे गणेश उत्सव आहे 2024 त्याच्या अगोदर एक छान मंदिर करण्याचा प्रयत्न या ट्रस्ट करणं आहे. वा वा वा, क्या बात आहे. 132 वर्षांपूर्वी आदरणीय भाऊसाहेब रंगारींनी हिंदुस्थानातल्या पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली, प्रतिष्ठापना केली स्वतः बनवलेल्या मूर्तीपासून. काळ पुढे जात असतो, उत्सव अनेकांना घडवत असतो, कसे कसे कोण कोण कनेक्ट होतात, अनुबंधित होतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठी मातृभाषा नसलेले पण पुण्यात लहानाचे मोठे झालेले ते म्हणतात उत्सव चांगली झाली, व्याकरणातली चुका काढायची काही गरज नाही आहे, कारण व्याकरण कदाचित चुकत असेल पण अंतःकरण या माणसाचं गणपती बाप्पाच्या बद्दल फार भारी आहे. त्यामुळे असे एक दाम्पत्य या भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टमध्ये इन्वॉल्व आहे आणि त्यांच्याबरोबर सगळे विश्वस्त आहेत, त्यामुळे हा उत्सव फक्त भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचाच नाही तर भाऊसाहेबांनी, लोकमान्य टिळकांनी, सगळ्या समाज धुरीणांनी जे स्वप्न बघितलं होतं, काळानुसार बदलत जाईल पण त्याचं मूळ पावित्र्य असेल, प्रबोधन असेल, समाजसेवा असेल, हे घटक या उत्सवात हातात हात घालूनच पुढे जातील. पुनीतजी, जानवीताई नाही, धन्यवाद. आणि मिलिंदराव, तुम्ही खरोखर पुणेकर जाता जाता तुम्ही बरोबर आम्हाला तोंडा मारून गेले. मी कौतुक केलं राव, मी कौतुक केलंय त्याच्या. नाही, आता तुम्ही माझ्या बाजूनी यायला पाहिजे. ऐका हे म्हणजे त्याच्याबद्दल मी मनापासून आपला आभार. वा वा, पण खूप खूप मजा आली, अतिशय दिलखुलास बोललात तुम्ही. क्या बात आहे. येस, थँक्यू 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 बाप्पा.